काल काय बघितलं होतं ते अगोदर रिव्हिजन करूया. नॅचरल गॅसचं स्कीमॅटिक बघितलं होतं आपण. बघितलं हे कंबशन चांबर असतंय. कंबशन चांबरमध्ये इकडून हवा कॉम्प्रेसरद्वारे टाकतात आणि फ्युएल इकडून टाकतात. हे दोघे तर जळतात. जळलं की ह्याच्यातून गॅस बाहेर पडतो. गॅस ह्या टर्बाईनला फिरवतो आणि जनरेटरपासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. कॉम्प्रेसर पासून हवा, नॅचरल गॅस, हे दोघं आले ह्या कंबशन चांबरमध्ये. इथं जळाले की इथून गॅस जोरात निघाला. गॅसची कायनेटिक एनर्जी टर्बाईनला गेली. टर्बाईन पासून जनरेटर, इलेक्ट्रिसिटी. एनर्जी कशी होते? केमिकल एनर्जी असते नॅचरल गॅसमध्ये. ती नंतर स्फोट झाला म्हणजे गॅसच्या कायनेटिक एनर्जीमध्ये गेली. आणि गॅसची कायनेटिक एनर्जी नंतर टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जीत गेली. इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये फायनली कन्वर्ट झाली. उसके बाद है, अनम्यूट किया है ना बेटा? अनम्यूट ही है मेरा, मेरा अनम्यूट ही है. आवाज दे रहा है ना? सुनाई दे रहा है आवाज? उसके बाद है, चलो मैं खुद को अनम्यूट ही कर लिया हूँ. उसके बाद है हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट. मी तुम्हाला हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट काल सांगितला होता कसं असतं ते. हे भलेही काही काही दाखवलं असेल, ही डायग्राम आपण खालची नंतर बघूया. ही खालची नंतर बघूया. पण सोपं असं असतंय की इथं एक असा डॅम बांधलेला असतो. इकडं नदी असते. कसं असते बघा, काय नाही, अशी नदी येत असते. मग इथं असं बांधून घ्यायचं. बांधलं की इथं पाणी अडतंय. ते असं पाणी अडलं इथं. पाणी इथं अडलं. ही नदी असते अशी इकडं. मग असं इथं पाणी अडलं. मग इथं पाणी असं वाढत जाते ना, उंची वाढत जाते पाण्याची हळूहळू. जसजसं पाणी तस तसं त्याची उंची वाढत जाते. उंची वाढत जाते म्हणजे पाण्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. सर्वात महत्वाचं आहे पाण्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. मग इथून असं छोटंसं छिद्र करायचं. त्या छिद्रामधून पाणी बाहेर येतं असं जोरात येत आहे, असं काही हळू येत नाही. मग इथं टर्बाईन ठेवायची. टर्बाईन फिरते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे सर्वात पहिले पाणी इथं उंचीवर आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये आहे अगोदर पोटेन्शियल एनर्जी. नंतर ही तुट्टी खोलली की पाणी पळायला लागलं. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली सांगा बरं? पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली सांगा बरं? बोला. येस, पोटेन्शियल एनर्जी गॉट कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. इथं पाणी जाग्यावर थांबलेलं होतं, त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी होती. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर, इट गॉट कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर ओनली. मग पाणी येऊन ह्या टर्बाईनवर पडलं. मग टर्बाईनला कोणती एनर्जी भेटली सांगा? येस, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन. मग टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जी पासून जनरेटरच्या माध्यमानं इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. हा आहे एनर्जी फ्लो. आता त्याच्यानंतर पुस्तकामध्ये हे असे काही प्रश्न विचारलेत, जरा ही डायग्राम समजून घेऊया. ही डायग्राम म्हणजे सोपी डायग्राम मी जी काढली होती, आहे का नाही? एवढं त्याला मग कॉम्प्लिकेटेड करायचं असतं थोडस, म्हणजे रियालिटीत असं आहे दाखवण्यासाठी. सोपी कशी होती? हे डॅम, डॅम मधून पाणी येणार. ही टर्बाईन, टर्बाईन इथं जनरेटरला जोडलेली आहे आणि जनरेटर पासून ही इलेक्ट्रिसिटी बाहेर पडते. आणि ही इलेक्ट्रिसिटी मग गावागावानं वाटायची अशी खांबायच्या द्वारे. मग आता इथं त्याचं जरा काय केलं आहे, सिस्टमॅटिक दिले जरा. सिस्टमॅटिक काय केलं बघा. हे इकडं आहे डॅम. हे इकडं डॅम आहे, रिझर्वायर देखील म्हणतात त्याला. आणि त्या डॅमला जे पाडलेलं मी छिद्र म्हटलं होतं, हे बघा, हे डॅम. डॅमला पाडलेलं छिद्र असते का नाही असं पाणी वाहण्यासाठी, तर ते आहे हे छिद्र. आणि ह्या छिद्रामध्ये गेट बसवलेले असतात. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा हे गेट वर उचलले की पाणी इकडे वाहायला सुरू होत आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे सी बी ए पॉइंट. तर ए पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी जास्त असते कारण उंचीवर आहे. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ पॉइंट ए इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल एनर्जी ऑफ पॉइंट बी इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल एनर्जी ऑफ पॉइंट सी. एवढं कळलं का? येस और नो?
मग हे स्लुईस गेट वर उचलले की पाणी इथून धडडडडडडड व्हायला सुरू होतं, इकडं जोरात वाहत येत आहे. आणि इथं वाहत आलं की फायनली ह्या टर्बाईन वर जाते. मग ह्या टर्बाईनला फिरवतंय पाणी, जोरात फिरवतंय टर्बाईनला. एक मिनिट, व्हिडिओ मध्ये कसं दिसायला बघूया. तर हे टर्बाईन फिरलं की हे वर जनरेटर बसवलंय, जनरेटर पासून इलेक्ट्रिसिटी पॉवर हाऊस मध्ये तयार होते. पॉवर हाऊस मग हे खांबाच्या द्वारे इलेक्ट्रिसिटी घेऊन जाते वेगवेगळ्या गावांकडे. ठीक आहे ना, ऐसी बात होती है और क्या है, कुछ भी नहीं है. ठीक आहे, मग म्हणजे पाणी जे आहे वापरलेलं पाणी पुन्हा नदीच्या माध्यमातून पुढे निघून जात. पुढे काय करायचं, त्याला काय नाही करायचं, नथिंग, ऐसी बात होती है. ठीक आहे, मला एक मिनिट हा. सर पाणी जाऊन जाऊन खराब होणार का टर्बाईन, टर्बाईन वरती हा खराब होते रे बाळ्या. आता गोष्टी खराब होत्यातच की कधी कधी तुम्ही प्रश्न विचारता, पण ठीक आहे, म्हणजे गोष्ट खराब होतेच, मग ती बदलावं लागते. मग आता आपलं हे कामाचं आहे, हे अति कामाचं. पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर गॉट कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोईंग वॉटर, देन इट गॉट कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन अँड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. नाही, वॉटर वेस्टेज नाही ना बळा. वॉटर वेस्टेज का नाही, कारण का तर नदी यायला आहे. नदी तर अशी समुद्राला जाऊन भेटणारच आहे, फक्त त्या नदीच्या वर इथं आपण असा डॅम बांधला, डॅम बांधला आणि त्या नदीला इथं असं अडवलं, उंची वाढली, उंची वाढली की इथं छिद्र पाडलं. पाणी एनिवेज जाणारच झालंयच ना पुढे, कुठं काय पाण्याचं काय, पाणी पुढेच चाललंय असं निघून. फक्त डॅम बांधला आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढवली, येस ऑर नो? नदी एनिवेज पुढे जाणारच होती समुद्राकडेच, फक्त तिला अडवलं. कारण समुद्रात नदी जाणं पण गरजेचं असतं, तिला अडवलं समुद्रामध्ये जर जाऊ दिलं नाही तर मग वॉटर सायकल खराब होते. फक्त आपण तिला अडवलंय एवढंच लक्षात घ्या. नाही, पाणी कशाला पोल्यूट होईल, तर पाणी पोल्यूट होण्याचा काय संबंध आहे सांग आदित्य. पाणी पोल्यूट कशामुळे होईल, पोल्यूट कशामुळे होतं, एखादं पोल्युटंट येऊन पडलं तर, अदरवाईज पाणी पोल्यूट होण्याचा काही संबंधच नाही. तर अजिबात पोल्युशन नाही, नो पोल्युशन. मग थोडं पोल्युशन म्हणजे टर्बाईन मध्ये घुसवल्यामुळं ते काय निग्लिजिबल आहे, ते काय नाही. मशीन्समुळे नाही नाही काय नाही, उग निग्लिजिबल म्हणजे अति निग्लिजिबल. तसं तर मग थोडं बहुत पोल्युशन कशानेही होते, मग तेवढं पोल्युशन निसर्गाला झेपतं, एवढी काय अडचण नाही. मग इथं युज युअर ब्रेन पॉवर म्हटलंय, मग विथ रेफरन्स टू पॉइंट बी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ हाऊ मच वॉटर रिझर्वायर इन डॅम विल बी कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. पॉइंट बी ला आपण गेट बसवला इथं, आहे का नाही. मग पॉइंट बी ला गेट बसवल्यावर आपल्यासाठी पाणी कोणत्या पाण्याची पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक मध्ये जाईल म्हणते, म्हणजे बी पासून ए पर्यंत पाणी का बी पासून सी पर्यंत पाणी, कोणतं आपल्या कामाचं पाणी आहे बोला, कोणतं पाणी आपल्या कामाचं आहे. येस, व्हेरी गुड. बी, अरे अरे कसे रे डोके काही जणांचे तर. हा राईट वैष्णवी आदित्य, करेक्ट. बाबा बाबा बाबा, काय पोट्टे आहेत रे काही जण तर. लय हा बाबा खुळे डोकं वापरतात, म्हणजे असं डोकं वापरतात, खोकं वापरलं असं वाटतं.
बघा आता इथं सांगा, जाऊ द्या मला सांगा. समजा मी इथे एक छिद्र पाडलं ह्या टाकीला आणि इथं मी पॉइंट लिहिला सी आणि ह्याच्यामध्ये बाबांनो पाणी भरलं इतकं. इथं हे बी पॉइंट आहे, बी पॉइंटला छिद्र पाडलं आणि इथं ए पॉइंट आहे. तर ह्या तुट्टीमधून पाणी पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिकमध्ये रूपांतर व्हायले, तर कोणतं पाणी म्हणजे कोणत्या पाण्याची पोटेन्शियल एनर्जी कायनेटिकमध्ये रूपांतर व्हायले, हे ए पासून बी पाण्याची का बी पासून सी पाण्याची, म्हणजे कोणतं पाणी बाहेर यायले रे तात्यांनो. भरपूर जणांनी राईट उत्तर दिले, पण काही जणांनी बाबू काय उत्तर देते, कसं डोकं लावते त्यांनी, काय नाही देवाला माहिती रे बाबा. ए पासून सी पर्यंत अरे बाळांनो हे पाणी कसं जाईल रे बाहेर, साध्या गोष्टी की रे पिल्ले हो, अडाणी माणसं सांगतील. भरपूर जणांनी राईटच सांगितलं ए टू बी, पण काही जण महाभाग आहेत म्हणजे त्यांची मला आता काळजी वाटण्यापेक्षा जास्त राग यायलाय. हा हे पाणी बाहेर जात असते का असं, कसं काढणार बाबा, बी टू सी म्हणणार कस रे बाळे, कस रे बाळे, बी टू सी कसं माय, हे बी आणि हे पाणी कसं बाहेर येते रे, हे राहते वर पण हे येते बाहेर, म्हणे ह्याच कसं येते बाबा बाहेर, काय बी बाहेर काढतो का रे. नळ ह्या बी पॉइंटला आहे ना, तर हे वरचं पाणी खाली येतं रे तात्या, हे खालचं नसतं येत. काही जणांचं चुकलंय म्हणून सांगतो, मॅक्झिमम 90% लोकांनी राईट राईट नाही नाही कशाला नावं सांगू, तुला काय करायचं, पत्रिका छापतोस का त्याची नावं सांगून, प्रायव्हेट मेसेज कशाला घेत, मला अपमान थोडाच करायचा त्याचा, नावं सांगून त्यांचा अपमान का करू, नसतंय करायचं अपमान, फक्त एवढंच की आहे चालत राहतंय म्हणायचं. फक्त मी काय करतो, मी नाव नाही परंतु हे करतो, ए पासून सी पर्यंत म्हणलेत काय जणांचा ते असते. तर बाळांनो ए पासून सी पर्यंत नाही, ए पासून बी पर्यंतचं पाणी आपल्या कामाचं आहे, ठीक आहे ना, विथ रेफरन्स टू पॉइंट बी. हा जर तुट्टी इथं पाडली तर, इथं जर तुट्टी पाडली तर सांगा कोणतं पाणी कामाचं आहे, म्हणजे कोणत्या पाण्याची पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक मध्ये बदलेल, ए पासून बी का बी पासून सी का ए टू सी. बघा आता ह्याच्यात म्हणतात बी टू सी म्हणतात, असेही काही आहेत. अरे बाळा डोकं वापरा रे तात्यांनो, कसं करू मी तुमच्या पुढे, डोकं फोडून तर घेऊ शकत नाही, काय म्हणून घेऊ. अरे बापरे, आता इथं जर तुट्टी पाडली हे पॉइंट ए, हे पॉइंट बी, हे पॉइंट सी, अरे सर्वच पाणी कामाचं आहे की रे बाळांनो, सर्वच पाणी निघेल की बाहेर ए पासून सी पर्यंत. ए पासून बी म्हणतात, आता ए पासून बी कशाला, वरच काय वरच राहील का लटकत. आणि समजा तुट्टी इथं पाडली तर आपल्या कामाचं पाणी किती आहे, ए बी बी सी सी डी डी सी सांगा. इथं जर तुट्टी पाडली, इथं नाही पाडली, हे आता बंद केलं, सांगा आता काही पाणी कामाचं आहे का, बघूया आता. आता ह्याच्यात पण डोकं लावणार आहेत काही जण, आता बघूया, आता बघूया काय करावं काय नाही. हे एक टाकी आहे, हे चुकू शकते समजा एखाद्या वेळेस, हे चुकलं तर काही हरकत नाही, ह्याच्यात पाणी असं भरलेलं आहे, हे पाणी असं भरलंय. तर इथं ए, इथं पॉइंट बी आणि इथं पॉइंट सी, ह्या सी पॉइंटला तुट्टी पाडली तर कुठून केवढं पाणी बाहेर येईल किंवा कामाचं आहे, कोणत्या पाण्याची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला यूज करता येईल. वॉटर, वा वा वैष्णवी छान, आता किती शहाणे झाले लोक. म्हणजे फक्त सी पॉइंटचं पाणी किंवा तिथं पाणीच नसतं असं समजा तुम्ही, एकदम टॉपलाच जर तुट्टी पाडली तर एक येणारच नाही असं म्हणायचं. तर बी सी सी टू होल नाही रे बाळ्या, सी टू होल नाही रे बाळ्या, कसं म्हणतो असं. इथं तुट्टी पाडल्यावर मला सांग, तुझ्या पप्पाला विचार, जाऊ दे काहीच गरज नाही, मला तर वाटतं तुझ्या पप्पालाच विचार, सांगेल अशी टाकी आहे म्हणायचं आणि इथं तुट्टी पाडल्या म्हणायचं. पाणी किती बाहेर येईल, सर्व पाणी बाहेर येईल का सांगा पोर, आता तुम्ही जरा विचार करा सांगाकडे. सर्व पोर विचार करा,
समजा मी असं केलं, आता ही टाकी थोडी मोठी करतो जाऊ द्या. लॉजिक इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ अशी आहे. आणि इथं तुट्टी पाडली. हे सर्व गोष्टी कॉमन सेन्स आहेत रे बाळांनो, काही खूप मोठी गोष्ट विचारली नाही मी. गावामधल्या तात्या अण्णाला विचारलं तर सांगतील, सर तात्या मी एक अशी टाकी घ्यालो, ह्या टाकीतलं सर्व पाणी मला खाली काढायचंय आणि त्याच्यासाठी मी इथं नळ पाडतो. खालचं पाणी कामाचं नसतं, टॅपच्या वरचं पाणी कामाचं असतं. म्हणजे हे एकदम साधी गोष्ट आहे का नाही, साधी साधी गोष्ट, ठीक आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, कळायला पाहिजे. जर टॅप इथं पाडली, तुटीच्या वर जेवढं पाणी असेल, हा तू सांगितलं अभि व्हेरी गुड, तेवढं पाणी आपल्या कामाचं, खालचं पाणी कामाचं नाही, तर इथून एवढं पाणी खाली येईल सी पासून बी पर्यंत. आणि जर इथं तुट्टी पाडली तर चुका होतात सांगत चला, टेन्शन घेऊ नका सांगत चला, टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर इथं तुट्टी पाडली तर मात्र पूर्णच पाणी कामाचं आहे, ठीक आहे. चुका झाल्या तरी उत्तर द्या, सिन्सिअरली द्या, आगाऊपणा देऊ नका पण सिन्सिअरली द्या. आता सर्वांना आलं असं जरा कळलं पाहिजे रे, पण झालं हेच प्रश्न विचारले तर बी पॉइंटच्या रिस्पेक्टमध्ये कोणतं पाणी कामाचं आहे, बी टू ए असं, ठीक आहे. आणखीन काय विचारले बाबा, हा फ्रॉम बी टू टॉप सर्फेस. त्यानंतर काय, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ चॅनल टेकिंग वॉटर टू टर्बाइन स्टार्ट्स ऍट पॉइंट ए. समजा आपण हे गेट, ओई बाबा तू क्या निकलो रे, हा व्हॉट इज पेन स्टॉक. ते पेन स्टॉक खरं सांगायचं म्हणजे मी त्याकडे कधी लक्षच दिलं नाही. पेन स्टॉक म्हणजे मला वाटतं ते उगा एक जागा आहे, मला तर काही माहित नाही, मी बघतो जरा, मी कधी लक्ष दिलं नाही ते पेन स्टॉक काय असते त्याकडे. पेन स्टॉक म्हणजे एका प्रकारचा पाईप असं दिलंय इथं. सांगतो मी पेन स्टॉक पर, धरणाचा दरवाजा जो आहे ना त्याला पेन स्टॉक म्हणतात. ते ह्याला पेन स्टॉक का म्हणले काही कळलं नाही. म्हणजे हेच ह्याला स्लुईस गेट म्हणतात आणि हे जे बाकीचं आहे ना हे पूर्ण इथून इथं हे कंट्रोल, म्हणजे पाण्याचं पूर्ण कंट्रोल करणारी ही जी गोष्ट आहे ह्याला पेन स्टॉक असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा विचारलाय, जर गेट इथं पाडायच्या ऐवजी जर आपण गेट ह्या ए, आता हे ए पॉइंट वगैरे थोडं चुकलंय त्याच, हा इथं जर पाडला असत, इथं गेट पाडला असत अस, तर आता काय झालं असत? आपल्याला जास्त एनर्जी तयार करता आली असती का कमी, एवढंच सांगा. कमी एनर्जी, बरोबर आहे, मोर म्हणते. आता हे मोर कसं बेटा, कमीच की, इथून एवढीच आता कामाची आहे ना, एवढंच पाणी आता कामाचं आहे. वॉटर प्रेशर लो राहतंय ते बी सांगतो. आता काही जणांना आता ते थांबा थांबा, हे काय केलंय नवनीत, हा या 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 नवनीत वाले, ते जरा क्लिअर करतो. नवनीतची मजा आणतो की जरा मी, नवनीत चांगला आहे रे, पण एवढं कुठं भारी आहे, चांगला आहे, ठीक आहे, चांगला आहे. उत्तर वगैरे कसे असतात काय नाही बघण्यासाठी खूप चांगला आहे, नो टेन्शन. पण असं एनर्जीचे कन्सेप्ट आले की टेक्स्ट बुक नवनीत हे जरा कमी पडतात, काहीतरी फिसकतात, फिसका फिसकी होते ह्याची. नवी मध्ये एक आहे ते पेन उचलली हातानं वर तर किती वर्क केलं, ते पण प्रश्न म्हणजे चुकीच दिलं. एनर्जीच्या बाबतीमध्ये एवढंच आहे की तुमच्या नवी दहावीच्या टेक्स्ट बुकची कन्सेप्ट रॉंग आहे. आता मी सांगतो जरा नीट काय आहे ते, आता नीट सांगतो.
बघा आता टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पर्याय नाही, तुम्ही हेच पुस्तक वापरावं लागतंय. तुम्हाला आता 11वी 12वीत गेलं की एच सी वर्मा, रेसनिक हॅलिडे हे पुस्तकं वापरलं की कन्सेप्ट चांगले असतात त्यांच्यात क्लिअर, पण तुम्ही आता नाही वाचू शकत ते पुस्तक. नॉट नॉट पॉसिबल. उगा थोडी एखादी कन्सेप्ट रॉंग असते तुमच्या पुस्तकात, मी आहे की त्याला क्लिअर करायला, त्यावर टेन्शन घेऊ नका. नाही नवनीत बघा काय अडचण नाही, ते एक्झाम मध्ये कसं लिहायचं त्यासाठी भारी आहे, पण काही चुका दिल्या तेवढंच म्हणतोय मी, त्या क्लिअर करायला मी आहे ना. मग नवनीत मध्ये काय दिलंय बाळांनो, जर गेट एच्या बीच्या ऐवजी इथं पाडला तर मला वाटते काय दिले त्याने बाबा, जास्त एनर्जी क्रिएट होईल असं काहीतरी दिलं वाटतं नवनीत मध्ये. बरं का, ह्याचं उत्तर चेक केलंय का कुणा? यस, इज देअर एनीबडी हू हॅज चेक दिस थिंग? टेन्थ, किधर गयो नवनीतवा, किधर गयो रे नवनीतवा, ये रहा नवनीतवा, हम देखते है तारे को. म्हणजे मला हे का दाखवावं लागतंय, कारण मला सांगायचं असतंय की मी किती शहाणा आहे, असंच का दुसरं काही कारण असेल? मी किती दीड शहाणा आहे हे मला तुम्हाला सांगायचं असेल असं वाटत असेल कदाचित, पण तसं नसतं. आता तुम्ही हे पुस्तकं वाचत असता, मी ते पुस्तकं सांगितलेली असतात, मग त्याच्यामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट दिलेली असते, मग ते पुस्तक चांगलं आहे कुठं तेही मला सांगणं गरजेचं आहे बाळांनो, वाईट आहे कुठं तेही सांगणं गरजेचं आहे, असं असं चुकलं हे सांगणं गरजेचं आहे. पण थोडं बहुत चुकते, जास्त चुकत नाही नवनीत, जास्त चुकत नाही, थोडं चुकतंय. बघा, विथ रेफरन्स टू पॉइंट बी पोटेन्शियल एनर्जी ऑफ हाऊ मच वॉटर, हे तर ठीक आहे. द वॉटर फ्रॉम द स्टार्ट पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्टार्ट वॉटर कनेक्टिक एनर्जी वॉटर दॅट इज थ्रू द स्लुईज गेट. काय म्हटलंय की व्हेन द स्लुईज गेट ऍट पॉइंट बी इज ओपन, द वॉटर फ्रॉम रिझर्वायर विल स्टार्ट फ्लोईंग, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्टोर्ड वॉटर विल बिकम कायनेटिक एनर्जी ऑफ द क्वांटिटी ऑफ वॉटर दॅट इज लेट आउट थ्रू द स्लुईज गेट. अरे पण सांग ना नेमकी कुठून कुठपर्यंत, तर बी पासून ई पर्यंत असं सांगावं लागेल ना. मग ह्या प्रश्नाचं उत्तर नवनीतनं नीट दिलेलं नाही. मी तर इंटेक्स्ट प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितच समजून सांगतोय, टेन्शन घेऊ नका. उगच जे सटर फटर असते ते MCQ ते मी सांगत नाही तुम्हाला. आता हे चूक दिलंय नवनीत ना, लक्षात घ्या, काहीच दिलं नाही ह्याचं उत्तर. विथ रेफरन्स टू पॉइंट बी पोटेन्शियल एनर्जी ऑफ हाऊ मच वॉटर रिझर्वायर इन द डॅम विल बी कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी, म्हणजे किती वॉटर आपल्या कामाचं आहे. तर त्यानं काय सांगितलंय, पॉइंट बी ला गेट जर उघडला तर स्टोअर केलेलं वॉटर बाहेर येते. अरे तू काय सांगालास, मी तुला विचारलंय काय, प्रश्न काय विचारलाय, उत्तर काय देतोय हा, तुम्हाला कळत असेल का नाही, तुम्हाला कळत आहे का नाही? त्याच्या उत्तराचा प्रश्नाशी काहीच संबंध नाही. उत्तर काय दिले बाबा, की स्लुईज गेट उघडलं की स्टोअर केलेलं वॉटर बाहेर येते. अरे तसं विचारलं नाही, स्लुईज गेट उघडल्यावर काय होते असं थोडंच विचारलं. बी पॉइंटच्या मानाने कुठून कुठपर्यंतची एनर्जी आपल्या कामाची आहे, पोटेन्शियल एनर्जी, तर इथं मी उत्तर दिलेत. वॉटर फ्रॉम बी टू टॉप सरफेस इज युजफुल फॉर कन्व्हर्टिंग इन टू कायनेटिक एनर्जी, हे झालं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाईन स्टार्ट ऍट पॉइंट ई. आता हे खूप महत्वाचं आहे, जबरदस्त अशी मजा येते. आता इथं झाला कन्सेप्ट 12वीचा 11वीचा फिजिक्सचा कन्सेप्ट आहे इथं. तर त्यानं उत्तर काय दिलंय बघू द्या. इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाईन स्टार्ट ऍट पॉइंट ए देन द वॉटर विल फ्लो विथ ग्रेटर स्पीड. ओ हो. आता हे प्रश्न कसं आहे, नवनीतचे उत्तर लिहिणारे लोक समजा असते MSc वगैरे केलेले असतात, नो प्रॉब्लेम, चांगलं असते. पण ज्यावेळेस एकदम कोर 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 कन्सेप्ट येतो, असा जबरदस्त कन्सेप्ट येतो एखादा, जबरदस्त कन्सेप्ट होतो, त्यावेळेस मात्र एखाद्या वेळेस फेल होत आहे. मग आता इथं कसं फेल झाले ते सांगतो तुम्हाला. नवनीत फिवनीत कसं फेल झाले सांगितल्यावर मला भारी वाटेलच का नाही. आता बघा कुठं गेलास रे, पळू नको, थांब की तारे को तो देखेंगे हम. ते म्हणतंय की बाबा ह्याचा उत्तर तर बघितलं तुम्ही, आता ह्याचा अर्थ सांगतो त्याला काय म्हणायचं. उसको क्या कहना है ये मैं कहता हूं, इसको मिटा देता हूं. सवाल जवाब. आता मी काय करतो, ही टाकी जरा सोपी काढतो ना, सोपी काढतो तुम्हाला समजावं म्हणून.
घाण टाकी काढले खूप, म्हणजे ते रिअल पिक्चर पेक्षा हे असले फ्लो डायग्राम बरे असतात. ते काय म्हणतंय, पॉइंट आहेत बघा इथं ए, त्याच्यानंतर हे बी, उलट झालं का, खाली सी पॉइंट आहे आणि वर आहे पॉइंट ए. पाणी तर ह्याच्यामध्ये आहेच, आता उगाच डोक्याला ताप घेण्यात अर्थ नाही, पाणी असं भरलेलं आहे. मग त्यानं काय म्हटलंय, आता टर्बाईन इथं आहे, ही टर्बाईन इथं आहे समजा, आणि इथून पाणी पहिल्या केसमध्ये काय केलेलं आहे, ऑलरेडी जी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये असं इथून इथं हे स्लुईस गेट बांधलेलं आहे. सर्व सांगतो घाई करू नको घाई करू नको, आता स्लुईस गेट तर असा आहे, परंतु मी आता इथून पुढे एकच लाईन काढत जातो, हा समजून घ्यायची. मग त्यानं प्रश्नाचं उत्तर काय दिलं जरा नीट लक्ष द्या, म्हणजे ते लय चुकला नाही बर का, लय चुकला नाही. सर्वसाधारण सायन्सचं नॉलेज असणारी माणसं हेच उत्तर देणार, नो टेन्शन, असंच होऊ शकतंय. तुम्ही पण तेच देणार बघा, तुम्हाला तेच योग्य वाटणार. बघूया काय, तो काय म्हणतो, बी पॉइंट पासून जर गेट काढला, त्याला जर टर्बाईन पर्यंत आणलं टी पर्यंत, तर पाण्याची व्हेलॉसिटी तेवढी नाही, परंतु जर आपण इथून टर्बाईन म्हणजे इथून जर काढलं चॅनल, तर इथून आता हे ए पॉइंटच्या वर पण थोडं पाणी आहे रे बाबा, विसरू नका, हे थोडं इथे पाणी आहे ना, वर आहेच की पाणी, हे काय याच्यावर नाही का, ए पॉइंटच्या वर पण पाणी आहेच की. तर हे पाणी जोरात येईल खूप, याच्यापेक्षा बी पासून येणाऱ्या पाण्यापेक्षा ए पासून जर गेट काढला तर जोरात येईल आणि टर्बाईन जोरात फिरेल आणि इलेक्ट्रिसिटी जास्त जनरेट होईल. नवनीतनं काय सांगितलंय कळलं का, आणि तुम्हाला करेक्ट आहे की सर असंच वाटलं असणार है का नाही. आता तुम्हाला एक दोन प्रश्न मी विचारतो बाबा, नो सांगा की रे, आता तुम्हीच मला सांगायचंय. वरून फास्ट येतंय की पाणी, बरोबर आहे, पाण्याचं आणि आपलं वेगळं असतंय, ते पण सांगतो कसं वेगळं असतंय ते. मग हे जरा कन्सेप्ट थोडं म्हणजे हे चांगलं एकदम फिजिक्स एकदम खतरा माहित असलं की ते माहित असते, म्हणूनच म्हणलं नवनीत लिहिणारे माणसं चांगलेच आहेत दहावीवाल्यासाठी, पण एखादी वेळेस असला कन्सेप्ट आला की जरा परेशानी होत असते. समजा आता मी दोन घसरगुंड्या बांधल्या, लक्ष द्या रे, उगत तुम्हाला मी सांगत असतोय बघा, सी बी ए, बी पॉइंट पासून एक घसरगुंडी बांधली ए पॉइंट पासून आणि दोन्ही जमिनीवर टेकायल्यात, ग्राउंडवर टेकायल्यात. तर मला सांगा इथून एक पोट्टा सरकला आणि इथून एक पोट्टा सरकला, तर कुठून आलेला पोट्टा इथं जोरात येणार, कुणाची वेलोसिटी खाली आल्यावर जास्त असणार, सांगा. शाबाश शाबाश शाबाश, राईट, सर्वांनी ये दिलं एकदम जबरदस्त. पोरग ए पॉइंट पासून आलेलंच भारी असणार, जास्त जोरात येणार, पण पाण्याचं तसं नसतं, पाण्याचं असं नसतं रे बाळांनो, पाण्याचं असं नसतं. तुम्ही आता करून बघा, तुम्ही हे करून बघायचं, पाण्याचं असं नसतं, कसं असतं, उलट बी नसतं रे. पाण्याचं असं असतं, इथून पाणी सोडा किंवा इथून पाणी सोडा, दोघांची वेलॉसिटी ह्या ठिकाणी सेमच राहणार. ह्याला बर्नौलीज प्रिन्सिपल म्हणतात, कसा ते बी सांगतो, बर्नौली ते सांगतो सर्वच. काय असते माहितीये का, आता त्याचं उत्तर देतो इकडं खाली देतो, खाली खाणी 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 उत्तर देतो. लय टाइमपास व्हायला पण तुमच्या संग जे गरजेच्या नाहीत गोष्टी सांगत बसवलं मी बिनकामाच्या, टाइमपास करतो. आता काय होते बघा, नीट लक्ष द्या. आता तुम्हाला समजा ही पूर्ण टाकी भरलेली आहे, ठीक आहे, पूर्ण भरली, आता समजायची लय डोक्याला ताप घ्यायचा नाही. आता आपण तुट्टी इथं एक पाडायची आणि इथं एक पाडायची, ठीक आहे, आणि किंवा आणखीन ह्याला मोठी करूया टाकी, म्हणजे तुम्हाला जरा सोपं जावं म्हणून टाकीला मोठं करूया, अशी उंच टाकी बांधूया आपण. पूर्ण पाणी भरलेलं आहे इथं, काय तर हे सी पॉइंट जाऊ द्या. आता मला सांगा इथून तुट्टी सोडली, इथून तुट्टी सोडली, कुठलं पाणी जोरात येईल बाहेर, सॉरी
जोरात कोणते येईल बाहेर, ए पॉइंटचं का बी पॉइंटचं जोरात बाहेर कोणते येईल? शाबाश, जोरात म्हणजे ह्याची वेलॉसिटी सुरुवातीला जास्त असते, एवढं तर कळलं, याची वेलॉसिटी सुरुवातीला जास्त म्हणजे हे असं चिळकांडी बाहेर निघते जोरात या पण लेकर जे होते बाळांनो नीट ह्याची अशी निघते चिळकांडी. आता मी काय करतो, चिळकांडी अशी दोन काढत नाही, एकच काढतो ग समजून घ्यायची, आणि ह्याची चिळकांडी अशी निघते. हे झेपलं का, झेपलं का, हे कळलं आता अभिला, कळलं अभिला, कळलं सर्वच. पण लेकरायचं तसं नसते, घसरगुंडीवर जे लेकर निघतात इथून निघाल्याची सुरुवातीची स्पीड झिरोच असते, इथून निघाल्याची स्पीड सुरुवातीची स्पीड झिरोच असते. पण पाण्याचं तसं आहे का? नाही. त्या दोघांची स्पीड झिरो असल्यामुळे लेकरांच्या बाबतीत, बरं का, घसरगुंडीच्या बाबतीत, म्हणून ज्याला जास्त अंतर भेटला ते त्याची स्पीड वाढत जाते जास्त. पण पाण्याच्या बाबतीत तसं नाही, ह्याची सुरुवातीची स्पीड बी वाल्याची जास्त आहे, ह्याची काय तर 25 असेल तर ह्याची 10 आहे सुरुवातीला, कारण ह्याच्या वर पाणी कमी आहे ना, म्हणून दाब कमी आहे ह्याच्यावर, म्हणून हळूहळूच पाणी निघतंय. इथून जोरात निघतंय, जोरात निघतंय आणि जमिनीवर येताना पण त्याला अंतर तेवढा नाही ना ट्रॅव्हल करायला, म्हणून हे असं 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 येते इथं पडतंय. आणि हे बघा असं 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 होत जातंय आणि हे पण इथंच येऊन पडतंय. आता मी जरा नीट काढलं नाही तर समजून घ्यायच्या गोष्टी आहेत ह्या. पण ते का तसं होतंय कळलं, का होतंय कळलं पाहिजे, की भलेही हे जरा स्लोली निघालं वरून, ह्याच्या एवढं निघालं नाही फार, पण ह्याला अंतर जास्त भेटला ना असा, म्हणून ते दोघही सेम ठिकाणी. आता याची वेलॉसिटी कमी होत जात नाही, वेलॉसिटी दोघांची वाढतच जाते बाळांनो. वेलॉसिटी कशी कमी होत जाणार, ग्रॅव्हिटीमुळे वेलॉसिटी तर वाढतेच की रे, पडणाऱ्या कोणत्याही वस्तूची वेलॉसिटी वाढते का नाही, वाढते का नाही, सांगा की पिल्ले हो. हा, लास्टला कमी पाणी कसं येतं, अरे कमी होत जाईल रे, ते नंतर होईल, हळूहळू कमी होत जाईल. हो हो, शाबास शाबास, ते बरोबर आहे. पण सध्या सुरू केल्या केल्या पाणी ह्याच्या बाहेर निघालं की इथं 10 मीटर पर सेकंद आहे, हळूहळू स्पीड वाढते, 20, 25, 30, 40, 50 होते, इथून ह्याची 50 झाली की ह्याची 25 पासून इथं आली की 50 होते. त्याचं कारण काय, ह्याची सुरुवातीची कमी आहे पण ह्याला जास्त वेळ भेटला स्वतःची वेलॉसिटी वाढवायला, ह्याची सुरुवातीची जास्त आहे पण ह्याला कमी वेळ भेटला स्वतःची वाढवायला, म्हणून दोघांची इक्वल पॉइंटला वेलॉसिटी सेम असते एवढंच लक्षात ठेवा. मग तुम्ही इथून छिद्र पाडा, इथून छिद्र पाडा, इथून पाडा का इथून पाडा, इथून पाडलं की पाणी असं येते लक्षात घ्या. आता तुम्हाला ते पटायचं नाही कारण मी काय डायग्राम एवढ्या एक्झॅक्ट नाही काढल्या त्या सायंटिफिक. इथून छिद्र पाडलं की पाणी असं जाते, इथून छिद्र पाडलं की पाणी असं जाते, एवढं त्याला ते प्रेशर असते. आता समजतंय, टेन्शन घेऊ नका. मग काही असो, इक्वल पॉइंटला वेलॉसिटी सेम राहते. म्हणजे नवनीतचं पहिलं वाक्य तर चुकलं, की ए पॉइंट पासून जर गेट काढला ह्या टर्बाईन पर्यंत, जे काय टर्बाईन आहे, ए पॉइंट पासून जर गेट काढला आणि बी पासून काढला, तर इथल्या पाण्याला वेलॉसिटी इथं जास्त असते असं म्हणणं चुकीचं आहे. पहिली गोष्ट, इथं आल्यावर सेम पॉइंटला आलं की ए आणि बी ह्या दोन्ही पाण्याची वेलॉसिटी सेम, वेलॉसिटी सेम म्हणल्यावर टर्बाईन सेमच वेलॉसिटीने फिरणार दोघांमुळे, पण मग इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन सेम रेट न होणार. हे पॉइंट कळला का, सेम रेट न होणार, रेट वेगळा, अरे बाळ्या रेट वेगळा, आणि जास्त वेळ चळणं वेगळं. सध्या रेट म्हणजे गती, स्पीड. आता दुसरं, कोण जास्त वेळासाठी प्रोड्यूस करेल पाणी, बी वाला गेट का ए वाला गेट, जास्त वेळ कोण पाणी इलेक्ट्रिसिटी टर्बाईनला फिरू शकते, टर्बाईनला जास्त वेळ कोण फिरू शकते, यस बी वाला गेट. का, कारण ए वाल्या गेटचं पाणी इथून एवढंच आहे, हे संपलं की फुस, पण बी वाल्या गेटला इथून एवढं पाणी आहे, म्हणून ए वाला गेट आणि बी वाला गेट टर्बाईनला तेवढ्या स्पीडनं फिरवणार, परंतु बी वाला तेवढ्या स्पीडनं तर फिरवणार पण जास्त स्पीडनं फिरवणार. आता छान प्रश्न विचारलास तू बेटा, की सी का नाही, यस सी तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला एनर्जी देणार, नो प्रॉब्लम. परंतु दुसरेही प्रॉब्लम असतात, की एवढं खाली खोदत कसं जायचं, सी पासून इथपर्यंत उंची बांधत कशी यायची, अशा काही अडचणी असतात. पण बेस्ट तर आहे की सी पॉइंटलाच बांधायला पाहिजे, सी पॉइंट पासूनच काढायला पाहिजे टर्बाईन, आणि इथंच लावायला पाहिजे टर्बाईन.
रिजॉइन करायची गरज नाही. लक्षात आलं का हे सी पॉइंट बेस्ट आहे तसा विचार केल्यावर. सी पॉइंट पासूनच करायला पाहिजे, परंतु सी पॉइंट असू शकते असं की बाबा ह्याच्या खाली इथं लगेच जमीन लागायला आहे, सी पॉइंटच्या खाली जमीन आहे, मग त्याच्या खाली काही कन्स्ट्रक्शन हे पेन स्टॉक हे असलं बांधावं लागतं रे, मग बांधकाम करायला खाली जागाच नाही ना, मग खोदत बसावं लागते, म्हणून ते काय करते थोडस वरून करते काम. समजा म्हणजे नवनीतचं उत्तर रॉंग आहे. मला एवढंच सांगायचंय, उत्तर असं असलं पाहिजे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ चॅनल इज टेकन टू पॉइंट ई, द लेस वॉटर्स पोटेन्शियल एनर्जी विल बी कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. जर बी पॉइंट वरून ए पॉइंटला नेलं तर आपल्याला कमी वॉटर भेटायलंय कन्वर्ट करायला, आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी जनरेशन कमी होणार. आणि जर सी पॉइंटला नेलं तर मोर इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. बात खतम. जर हे डॅम स्थिर असेल तर, परंतु जर डॅम मध्ये सततच पाणी बाहेरून येत असेल तर ती आणखीन गोष्ट वेगळी आहे बाबांनो. आता तेवढं काय मी तुमच्या डोक्याला ताप देत बसत नाही. जर ह्या डॅम मध्ये नदीचं पाणी सतत यायलंय तर मग हे पाणी तर खतम होणारच नाही की इथं गेट पाडा का इथं गेट पाडा, पाणी सतत राहिलेच की बी पॉइंटला राहिले ए पॉइंटला, कारण जरी इथून तुम्ही काढू लागला तर इकडून येतच राहिले, म्हणून ह्या एच पाणी संपणार नाही, बीच कधीच संपणार नाही, फक्त उन्हाळ्यातच लवकर ये कोरडा होईल. नाही नाही मीटिंग रिजॉईन करायची नाही, राईट. त्याच्यानंतर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? अरे वॉटर असताना डॅम कसा कन्स्ट्रक्ट करता येतो ते वेगळी स्टोरी आहे. विहीर कशी बांधतात विचार गावाकडं, विहिरीच्या बाजूने कट्टे बांधतात का नाही, पाणी असल्यावर पण बांधतात. तर ते साचा असतो, ते साचा पाण्यामध्ये टाकायचं असतो आणि त्याच्यामध्ये सिमेंट घालायचं असतं. काय असतं हे ते पण लगेच सांगतो एका मिनिटात. पाण्यामध्ये कन्स्ट्रक्शन कसं करतात, समजा हे समुद्र आहे त्याच्यामध्ये असं पाणी भरलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कसं बांधकाम करतात, तर एक साचा असतो, साचा असा साचा कॉलम असा पाईप असतो लोखंडाचा, तो पाईप टाकायचा आणि जमिनीत असा घुसवायचा, मध्ये घुसवायचा हे जमिनीत, वरून पाण्यातून टाकला जमिनीत घुसवला आणि मग वरून आता मटेरियल टाकायचं सिमेंट वाळू, आणि मग थोड्या दिवसांनी साचा काढून घ्यायचा, साचा काढून घेतला की सिमेंट वाळू जमिनीत घुसलेली असते. कसं कळलं का? थोडक्यात सांगितलं. विहीर तुझ्या शेतात आहे ना, मग एकदा पप्पाला काय विचार की ते बाजूने कडे कसे टाकले, तर कडे टाकताना काय करतात ते साचा असतो एक. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस काय आहेत, एअर पोल्युशन नाही, लिमिटेशन नाही, खूप जास्त प्रमाणात पाणी अवेलेबल असतं चांगली नदी जर आपण बघितली तर, रिन्युएबल आहे. रिन्युएबल काय आहे, कारण जरी नदी समुद्राला जाऊन भेटले तर पावसाळा आहेच, पावसाळ्यामुळे पाऊस येतेच, पुन्हा नदीत पाणी येतेच. डिसऍडव्हान्टेजेस काय आहेत, रिहॅबिलिटेशन कसं आहे, डॅम बांधला की डॅमच्या अवतीभोवती गावं ठेवायला जमत नाहीत, आहे का नाही, कारण डॅम जर फुटला तर ते पूर्ण गाव उद्ध्वस्त होऊ शकतो, म्हणून त्या गावाला काय करावं लागते, स्थलांतरित करावं लागते. जसं की आपल्या इथं कोणतं गाव स्थलांतरित केलं सांगा, लिंबोटी, बरोबर आहे. त्यानंतर फॉरेस्ट आणि लँड त्या डॅम मध्ये सबमर्ज होऊन जातात. आधी कसं असायचं, एवढीच नदी, परंतु इथं डॅम बांधला की ह्या नदीचं पात्र वाढते ना, मग त्या नदीच्या पात्रात येणारे सर्वच्या सर्व प्राणी वनस्पती मारून फोडून टाकावं लागतंय, म्हणजे ऍटलिस्ट वनस्पती तर कापून टाकावं लागतंय, आणि त्याच्यामुळे इकोसिस्टम पूर्ण डिस्टर्ब होते आणि आपल्याला बऱ्याच वेळेस फ्लो पण चेंज करावे लागतात, फ्लो पॅटर्न वगैरे चेंज करावे लागतात डॅम बांधताना, आणि म्हणून इकोसिस्टम बऱ्यापैकी चेंज होते. डॅम कशामुळे फुटू शकते, काय फुटायला काय लागतंय, काही होऊ शकते ना, बिल्डिंग कशा पडतात तसं डॅम फुटू शकत नाही का?